नमस्कार, मी काजल कुलसुंदर, आपण पाहत आहात शिवनेर प्राईम। शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत। खारघर वन विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव पांडव काळा धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना बंदी घातली असून सुद्धा ही बंदी झुगारून पांडव काळा परिसरात आलेले 4 जण वाहून गेल्याची दुर्घटना आज घडली आहे। त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून बेपत्ता असलेल्या इतर 3 जणांचा शोध सुरू आहे। पनवेल तालुक्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या पांडव काळा धबधबा पाहण्यासाठी मुंबई, ठाणे आणि रायगड मधील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। मात्र वन विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव पांडव काळा धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना बंदी घातली आहे। ही बंदी झुगारून येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांवर खारघर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुद्धा केली आहे। तरी सुद्धा आज सकाळी 8 च्या सुमारास नवी मुंबई आणि मुंबईतील काही महाविद्यालयीन तरुण तरुणी पांडव काळा धबधबा पाहण्यासाठी आले होते। त्यावेळी पांडवकडा परिसरातील धामोळा पाडा डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या नाल्यात 4 जण वाहून गेले। त्यापैकी चेंबूर येथील नेहा जैन या युवतीचा मृतदेह आढळला आहे। दरम्यान दुर्घटनेची माहिती समजताच खारघर पोलीस तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहे। वाहून गेलेला इतर 3 जणांचा शोध सुरू आहे। या बातमीची एक क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे ठाण्याचे प्रतिनिधी संतोष पडवळ यांनी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।